नमस्कार, आराध्या विथ मॉम या आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही पाहू शकताय आमच्या गावामधलं हे टेरेसवरून छान असं दृश्य पाहायला मिळतं. छान अशी ही कौलारू घरं आणि निसर्गाचं सौंदर्य पाहायला मी टेरेसवर आलेली आहे. सकाळचे 6 वाजले होते. ही लालमाठ आहे. पालेभाज्यामध्ये लालमाठ खूप टेस्टी बनते. चवळीची भाजीसुद्धा आमची आई आपल्या पर्सामध्ये घेतात. भाजी काढून माझ्याकडे देऊन मला बनवायला सांगितली आणि मी तिथेच ठेवून खाली आली. मला बघायचं होतं, मला दाखवायचं होतं तुम्हाला आमची आई पर्सामध्ये काय काय करतात. इथूनच पालेभाजी आईने काढली. आता इथे मिरच्या आहेत बघा, हिरव्या मिरच्या आहेत. ह्या अशा मिरच्यासुद्धा आमची आई चिरून भरून आतमध्ये मसाला भरतात आणि सुकवतात आणि आम्हाला पावसाळ्यात खायला पाठवत आहेत मुंबईला. ह्या मिरच्या तिखट असतात. यावर्षी मी लेट आली त्यामुळे सर्व गोष्टी आमच्या आईनी आधीच बनवून पॅक करून ठेवलेल्या आहेत. नेक्स्ट टाईम मी येईन तेव्हा लवकर येईन आणि मिरच्यासुद्धा कशा भरतात आणि वाळवतात तेसुद्धा मी तुम्हाला दाखवीन. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आराध्या विथ मॉम या माझ्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. चहाची वेळ आहे. माझे मोठे दीरसुद्धा बसलेले आहेत. गप्पा करत करत आमची चहा झाली. गुड मॉर्निंग आई. चहा झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय आराध्याच्या आजीने फणस फोडून फणसाची भाजी बनवायची ठरवली. अर्धा फणस भाजीसाठी घेतला आणि अर्धा फणस पिकवून खाण्यासाठी ठेवला. चला तर मग आता आपण आराध्याची आजी भाजी कशी बनवतात ते पाहूया. Thank you.
पाहू शकता आराध्याच्या आजींनी छान अशी फणसाची भाजी बनवून तयार केलेली आहे, खूपच छान। तुम्ही सुद्धा भाजी खायला या। त्यानंतर आम्ही आठवडी बाजारासाठी बाहेर निघालो। जाताना वाटेत तुम्हाला मी गुलाबाची फुलं दाखवते आहे। खूप छान सुंदर अशी फुलझाडं आहेत इथे। प्रत्येकाच्या पाठीमागे, प्रत्येकाच्या घराच्या पाठीमागे अशा प्रकारे परसामध्ये केळीची झाडं, फुलझाडं पाहायला मिळतात। त्याचसोबत तुम्ही पाहू शकता ही आमच्या गावातली घरं आहेत। कौलारू घरं दिसायला खूप सुंदर दिसतात। आम्ही पुढे निघालो। आठवडी बाजार म्हणजे आमच्या गावामध्ये आठवड्यातून एकदा दर मंगळवारी बाजार भरतो। त्या बाजारामध्ये काय काय भेटतं ते पाहण्यासाठी आम्ही निघालो। मुलं पुढे चालली आहेत। जाताना वाटेत इथे तळी दिसते किंवा तळी भेटते, तिथेही मुलांनी जायचा हट्ट केला। आपल्याला समोर इथे भात कापणी करणाऱ्या बायका दिसत आहेत। या भात कापणीला वांगणी शेती असं म्हणतात। तुम्ही पाहू शकताय चला आता आपण पुढे जाऊया। आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि आपल्याला इकडे शाळा दिसत आहे। चला पुढे होऊया। ही सुकी मच्छी दिसत आहे। सर्व प्रकारची मच्छी आहे पण सुकी आहे। सुकी म्हणजे मीठ लावून सुकवतात। पावसाळ्यामध्ये इकडे दळणवळणाची साधनं कमी येतात। घाटामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे दरडी कोसळतात किंवा झाडं कोसळतात आणि इकडे यायचे मार्ग बंद होतात। त्यामुळे इकडे अशा प्रकारची सुकी मच्छी घेऊन चांगली सुकवून डब्यात भरून ठेवली जाते आणि पावसाळ्यामध्ये याचा वापर केला जातो। सुकी मच्छीसुद्धा खूप टेस्टी असते। चला आपण पुढे होऊया। हा कसा आता फोडला तो? हापूस नाही काय जाऊक नाही। लोक असत ना
ठीक आहे मेथीचे किती दोन घेतले 40 काही नाही ना सुटे नाही 40 नाही ना टोमॅटो 20 रुपये किलो बघूया द्या 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 इकडे हाय नारळ पण काढ 100x7 आम्ही भाज्या घेऊन पुढे निघालो. तुम्हाला इथे सिंधुदुर्ग बँक दिसत आहे. मुलींना थंड खायचं होतं म्हणून आम्ही पुढे निघालो. दोन्ही मुलींनी चकोबार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे समोर आपल्याला दिसत आहे ते शाळेचं ग्राउंड आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. मका घेतला होता. मक्याची कणसं उकळून खाल्ली आणि मी एक आठवडाभर माझ्या सासरी राहिली. बरेच पदार्थ करून खाल्ले. चिकनही आम्ही बनवून खाल्लं. आमच्या आईने आम्हाला आंबोलीला जाऊन खास चिकन घेऊन येऊन आम्ही चिकन वगैरे बनवून खाल्लं. सगळं केलं पण प्रत्येक गोष्ट मला शूट करता आली नाही. जेवढं मला जमलं तेवढं मी केलं आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. माझं सासरचं घर आणि आजूबाजूचा परिसर याचे मी दोन भागामध्ये विभाजन करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही भाग कसे वाटले कमेंट्स करून जरूर कळवा. चला तर मग आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पुन्हा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.